संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील सामाजिक कार्यकर्त्या सुमन दिघे यांच्या घरी चोरीच्या घटनेत चोरी गेलेले ऐवज परत मिळावा या मागणीसाठी तळेगाव दिघे सोसायटी शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर सुमन दिघे यांचं आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. यावेळी संगमनेरेतील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे नेते अमोल खताळ, तळेगाव दिघे ग्रामपंचायतचे उपसरपंच मयूर दिघे, स्थानिक ग्रामस्थ, महिला भगिनी यांच्यासह विविध संस्थांचे अनेक पदाधिकाऱ्यांनी भेटी देत आमरण उपोषणाचा आढावा घेऊन पाठिंबा दर्शवला आहे. उपोषणस्थळी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तळेगाव दिघे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं सुमन दिघे यांचे वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. मात्र उपोषणकर्त्या सुमनबाई दिघे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे सक्षम अधिकारी अद्यापर्यंत पोहोचलेले नसल्याचं दिसून आलं आहे. सुमनबाई दिघे यांच्या घरी झालेल्या चोरीची तपास योग्य दिशेने लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करत आहे. काल उपोषणाला बसलेले आहे तुमच्या चोरीच्या घटनेतील ऐवज परत मिळण्यासाठी. मग काल पहिला दिवस होता, काल कोण कोण आलंय नेमकं या ठिकाणी भेट देण्यासाठी? काल कोणीच नाही आलं, आज एक पोलीस आला आणि त्यांनी मला पत्र घेऊन आला, तुला बसू नका म्हणून सांगितलं. बाबा काय ते उल्लंघन करता तुम्ही असं, मी जर न्यायासाठी बसले तर ते मला उल्लंघनचं सांगता. मी कोणाचा रस्त्याने अडवला, कोणाचं काहीच नाही, माझं सरळ सरळ म्हणजे असं कावूर करून बी काही नाही ना. माझं माझं मी माझा न्याय मागते ना हक्कानी. तुम्हाला कशाचं पत्र देता बाबा? मी न्याय मागते ना तुमच्याकडे. एक महिन्यापासून तुम्हाला मी कागद देते, त्या टायमाला तुम्हाला विचारायला नाही आले, तुम्ही सांगितलं नाही त्या टायमाला. आणि ज्या दिवशी मी उपोषणला बसले त्या दिवशी तुम्ही मला पत्र काढताय. हां, न्याय घ्यायचा कोणाजवळ आम्ही जाऊ? जर आम्ही न्याय मागतोय तुमच्याजवळ, तुम्ही आम्हाला न्याय जर देत नसेल तर काय मजा आहे? 1.5 वर्ष झाले चोरीला माझ्या. बरं, 1.5 वर्षापासून मी जाते पोलीस स्टेशनला, महिना झाला, 15 दिवस झाले का, त्यांना विचारते बाबा माझी चोरी झाली 24/4 तुम्ही असं काय करता मला सांगा काहीतरी. त्याचं ते म्हणतात चालू आहे चालू आहे, आता कवर चालवायचं. हां, तुम्हाला काल कोणाचा फोन आलता का? तुम्ही उपोषण मागे घ्या, तुम्ही आमचे शोध आम्ही लवकरात लवकर आला. कोणाच्या अधिकाऱ्यांचा? कोणत्या अधिकाऱ्याचा नाही आला, पण गावातले कुठे येते आमचे कुठे म्हणतात सचिन जस काय बस काय आमचे कुठे येऊन आम्हाला म्हणतात. पण कुठऱ्यांचं काय ऐकू मी आता, कवर ऐकू कुठऱ्यांचं? कुठऱ्यांना काय माहित नाही का गावात काय घडतंय? पोलिसांना माहित नाही का गावात काय करते? यांना सगळं माहिती. पुढं जसं काही हप्ते दारूचे गुद्दे माहिती यांना, गावात कोण काय करते हे माहिती, साऱ्या गोष्टी माहिती यांना, माहिती चोरी माहित नाही यांना. हा, न्याय मागायचा कोणाच जाऊ. बरं, तुम्हाला किती ग्रामस्थांचा आता पाठिंबा मिळाला आहे कालपासून? आज तुम्ही दुसऱ्या दिवशी उपोषण बसले. बरं, आज कोणी येणार आहे का? आज दुसऱ्या दिवशी कोणी येणार आहे म्हटलं का? असं कोणी काही सांगितलं तुम्हाला? आज आम्ही इकडे उपोषणाला भेट देऊ किंवा तुमच्या काही याच्या असे पुटरे म्हणतात, बाकीचे नाही मला काही माहिती. अधिकाऱ्यांचा वगैरे काही संपर्क? अधिकारी कोणीच नाही म्हणत, मला पुटरे म्हणतात, बाकीचं कोणी. प्रशासन अधिकारी कोण कोण आलो होतो काल? काल स्थानिक असेल किंवा समजा बाबा केडकर होते, अजून एक त्यांचं सांगा कोण होते, त्यांचं नाव नाही सांगता मला, पण ते पण होते इकडे प्रशासकीय अधिकारी घेऊन आलता. ग्रामसेवक वगैरे इकडे आले होते ना, ग्रामसेवक आला होता, नंतर तलाठी ग्रामसेवक. सकाळी तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे होते का डॉक्टर? होते ना, आले होते. आज या ठिकाणी तळेगाव दिघे येथे सुमनताई दिघे यांच्या घरी 1.5 वर्षापूर्वी जी काही चोरी झाली होती त्यामध्ये त्यांचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम चोरीला गेली होती. आज या गोष्टीला 1.5 वर्ष झालेलं असताना सुद्धा याचा कुठल्याही प्रकारचा तपास न झाल्यामुळं त्यांनी जे आमरण उपोषण चालू केलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलो आहे. यावत आता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा आम्ही चर्चा करून लवकरात लवकर ती रिकव्हरीसाठी जे त्यांचं उपोषण चाललं आहे त्याबाबत पाठपुरावा करू. तसेच यामध्ये जे पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी त्यांचा जो तपासाचा भाग होता पण त्यांनी या तपासाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं आहे का काय याबाबत निश्चितच वरिष्ठ अधिकारी DOSP साहेब यांनी यामध्ये कारवाई करावी. मागील 1.5 वर्षापूर्वी दिनांक 24/4/2022 रोजी आमच्या गावातील सुमन शांताराम दिघे यांच्या घरी चोरी झाली. चोरी झाल्यानंतर सर त्यांनी गुलवडी ग्रामीणला FIR नोंदवली. त्यावेळचे हे साहेब मंडळ
पवार साहेब होते, त्यांनी तपास सुरू केला, पण तपासामध्ये कोणतीही अशी प्रगती झाली नाही. वारंवार पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन सांगूनही जर त्यावरती कारवाई होत नाही आहे. खरं तर प्रशासनाने अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण सर्वसामान्य कष्टकरी ही महिला आहे आणि पै न पै कष्टाची कमून ते जर आपल्या स्वतःसाठी काहीतरी करत असतील आणि त्याचा तपास लागत नसत तर त्यांनी जायचं तर कोणाच्या दारात जायचं. नक्कीच माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या घटनेचा तपास त्यांनी लवकरात लवकर लावावा आणि त्यांना योग्य तो न्याय मिळून द्यावा.